मेहंदी शिकण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची प्लॅस्टिकची पिशी पाहिजे व त्यामध्ये एक पेपर घ्यायचा आहे आपण जेव्हा नवीन कपडे आणतो त्यामध्ये अशा पद्धतीची प्लॅस्टिकची पिशवी मिळते आणि हा एक जाड असा पेपरही मिळतो तो घेतला तरी चालेल किंवा साधा कोरा पेपर घेतला तरी चालेल परवा अगोदर आपण बघणार आहोत की मेहंदी कशी पकडायची तर मेहंदीचा कोण आहे आता तीन तीन प्रकारे चार प्रकारे लोक पकडतात तर एक पकडतात ते इथून पहिले इथून पकडतात इथे नंतर दुसरा पॉईंट हा आहे आणि तिसरा पॉईंट इथे आणि काही लोक अशी अशी मेहंदी पकडतात मेहनती करतात तर त्याला खूपच प्रॅक्टिस लागते जो जसा शिकेल तशी तस दस, तशी तशी प्रॅक्टिस होईल तर अगोदर ह्या ज्या तीन पद्धती आहेत त्या तिन्ही पद्धतीमध्ये फक्त पकडण्याचे पॉईंट वेगवेगळे वेग वेग आहेत बाकी कोण जो आपण पकडतो तो कसा तो पहा तर काहींना वाटतं की कोण कसा पकडतात तर जसे आपण पेन्सिल पकडतो म्हणजे आता आपण पेन किंवा आप पेन्सिल अशी पकडतो आणि असं लिहितो तर तसं नाही पकडायचं तसं जर तुम्ही पकडला का तर काय होणार की आपल्याला तिन्ही बोटाने प्रेशर द्यावा लागतो आणि मग मग बोट दुख दुखतात दुखता मग आपण मेहंदी काढायचं सोडतो तर मेहंदीचे कोण कसे पकडायचे पहा या हे जे दोन बोट आहेत ना ह्या दोन बोटामध्ये ठेवायचे हा बोट असा याच्यावरती हा आणि हे ह्या दोन्ही बोटाचं काम आहे फक्त पकडणं आणि हा जो आपला अंगठा आहे याचं काम आहे प्रेशर प्रेशर देणं बोटांनी आपल्याला प्रेशर द्यायचं नाही फक्त अंगठ्यानेच प्रेशर द्यायचं तरच आपली तर मेहंदी व्यवस्थित येते आणि मेहंदी देताना आणखीन एक मेहंदी काढताना आणखीन एक काळजी घ्यायची आहे मेहंदी शिकताना अगोदर मेहंदीचा कोणच हातात घ्यायचा आणि त्यानेच शिकायचे आहे पेनाने किंवा पेन्सिलनी आपल्याला मेहंदी शिकायची नाही हा आपण जर डिझाईन काढणार असो वेगवेगळ्या डिझाईन शिकायचे असतात तर, तर ते आपण पेन्सिलने ड्रॉ करून एका वहीमध्ये ठेवू शकतो जेणेकरून आपण नंतर ते बघून करू शकतो पण शिकताना मेहंदीचा कोणच हातामध्ये घ्यायचा आणि त्यानेच आपल्याला शिकायचं आहे तर पहिला जो आहे आपलं तर पहा हा मी हात बोट असं ठेवलं त्याच्यावरती हे बोट ठेवलं मेहंदी पकडली गेली आणि त्याच्यानंतर अंगठ्याने इथे प्रेशर द्यायचं आहे आता थोडस आता काढायचं कसं ते पहा आता मी इथे शिकवते तर पहा आपण जेव्हा मेहंदी इथे मी पाठीमागे मेहंदी पकडली आहे पुढे पण पकडू शकता पण मी पाठी पकडते मध्ये तर आता ही जी आपण मेहंदी घेतली आता मेहंदी घेतल्याच्या नंतर काही जण काय करतात असं मेहंदी घेतात आणि असं काढतात म्हणजे मेहंदीचा आपण कोण टेकवतो आणि काढतो असं नाही काढायचं मग त्याने पहा तर, काई काई तर ही जी रेश आहे ही रेश बरोबर आली नाही कारण की आपण काय केलेलं कोण खाली टेकून ती रेश मारलेली होती तर काय करायचं आहे रेश आपला जो कोण आहे तो पेपरला किंवा हाताला टच नाही झाला पाहिजे वरतून अशा पद्धतीने आपल्याला मेहंदी सोडायची आहे तर आपली जी ही रेश आहे ती बरोबर होईल काही वेळा काय होतं आपला जो अंगठा आहे ना त्याचा प्रेशर आपण सोडतो अंगठाचा प्रेशर सोडला तर पहा इथे मेहंदी खाली येत नाही त्याच्यामुळे मेन पॉईंट आहे की आपला अंगठ्याचा जो प्रेशर आहे तो समान असला पाहिजे त्याला मध्येच सोडायचं नाही जोपर्यंत आपली डिझाईन काढून होत नाही म्हणजे ही जी रेश आहे ती मारून होत नाही तोपर्यंत आपल्याला अंगठाचा जो प्रेशर आहे तो प्रेशर सोडायचा नाही अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन म्हणजे ह्या रेषा काढून घ्यायच्या आहेत आता मेहंदीमध्ये में सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे में मेहंदीचा कोण पकडणं आणि ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या ज्या रेषा आहेत त्या रेषा परफेक्ट येणं हे जर आलं ना तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची मेहंदी येऊ शकते काही जणांना समजा डिझाईन आली नाही पण तुम्हाला ह्या लाईन येतात ना हेच खूप महत्त्वाचं आहे याच्यापासून खूप साऱ्या डिझाईन होतात आपण पुढे पाहणारच आहोत तर आपण ह्या आडव्या रेषा मारलेल्या आहेत आपण उभ्या पण रेषा अशा पद्धतीने मारून घ्यायच्या आहेत त्याचनंतर आडव्या तिरप्या ज्या आपल्या रेषा आहेत त्या आपल्याला रेषा मारायच्या आहेत कारण की याच्यापासूनच आपण वेगवेगळ्या डिझाईन तयार करून घेणार आहोत फक्त मेहंदी शिकताना एकच महत्त्वाचं आहे ते म्हणजे मेहंदीचा कोण आपल्याला पकडायला आला पाहिजे तो जर तुम्हाला आला ना तर तुम्ही कोणत्याही पद्धतीची मेहंदी सहजपणे काढू शकता आता इथे आपण आडव्या उभ्या तिरक्या रेषा मारून घेतलेल्या आहेत आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे अंगठ्याचा प्रेशर पण आपण व्यवस्थितपणे दिला पाहिजे ते झाल्याच्यानंतर आपण एक चौकोन काढून घ्यायचं आहे आता रेषा आल्या म्हणजे चौकोन काढायला आपल्याला आरामात आप जमेल चौकोन काढून मग त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ह्या रेषाची प्रॅक्टिस करू शकतात पण अगोदर या रेषाची प्रॅक्टिस अशीच करायची जशी मी दाखवली तशी आणि त्याच्यानंतर तुम्हाला चौकोन काढून त्याची प्रॅक्टिस करायची आहे अशा पद्धतीचा एक चौकोन काढून घ्या चौकोन काढून घेतल्याच्यानंतर जण काय करतात का चौकोन तर काढला मग पटकन त्याला आडव्या तिरक्या ज्या रेषा मी सांगितल्या तशा मारायला सुरू करतात पण सुरू करण्याच्या अगोदर पहिला जो पॉईंट आहे तो इथून नाही करायचा इथून रेश आपल्याला मारायची नाही इथून रेश मारल्या आणि तुम्ही बाकीच्या रेषा मारल्या तर त्या रेषांचं अंतर जे बरोबर येणार नाही हा जो आपला मेन पॉईंट आहेत ना हे दोन्ही हे अगोदर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला बाकीच्या ज्या रेषा आहेत त्या मेहंदीच्या कोनने व्यवस्थितपणे हात टच न होता म्हणजे मेहंदीचा कोण टच न होता अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे या, याने काय होतं आपल्या ज्या दोन्ही बाजूच्या रेषा आहेत ना ज्या लाईन्स आहेत ना त्याच्यामध्ये एकसारखं अंतर येतं नाहीतर काय होणार एक रेष मोठी एक रेष जाड आणि हा जे मधला पॉईंट आपण जो रेष मारून घेतलेली आहे तो बरोबर मध्ये ना नाही येणार एक पॉईंट बरोबर मध्ये असेल तर दुसरा पॉईंट भलतीकडेच असेल मग ती मेहंदी बघायला बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे बेसिक आपलं व्यवस्थित असलं पाहिजे बेसिक व्यवस्थित असेल तर आपला पूर्ण मेहंदी व्यवस्थित असेल तर पहा आता ह्या सर्व लाईन्स तुम्हाला समान दिसत आहेत आणि कधी काय होतं पहा एखादी रेश आपली पूर्ण होत नाही मग अशा वेळेला काय करायचं तर ती रेश वरतूनच अलगतपणे अशी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तिला टच न करता याचीसुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे तर हा आपण चौकोन काढून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे मेहंदीचा कोण तुम्ही तीन बोटांनी पकडायचा आहे दोन बोटांनी आपल्याला फक्त मेहंदीचा कोण पकडायचा आहे आणि अंगठ्याने आपल्याला प्रेशर द्यायचं आहे हे तुम्हाला आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या आल्या पाहिजे तुम्हाला आपला मेहंदीचा कोर्सचा पहिला दिवस कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करेन जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद